थैंक यू सो मच सोनू। तर सामना सुरू होतोय या मैदानावरती आपण बघू शकाल दोन बलाढ्य संघ इन ऍक्शन मध्ये आहेत। एका बाजूला आपण बघू शकाल बी एन स्पोर्ट्स बापसई तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एकता स्पोर्ट्स घोडसई। या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। या सामन्यासाठी टॉस जिंकलाय तो म्हणजेच एकता स्पोर्ट्स घोडसई या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी। सलामीचे फलंदाज आपण बघू शकाल दुर्वेश आणि शुभम ही जोडी आपण पाहतोय। स्ट्रायकिंगला फलंदाज दुर्वेश आहे, नौचक्र फलंदाज शुभम आहे आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय दिनेश मगर सर। सामना सुरू होतोय। दिनेश सर पहिला चिंबळावी सबॉटमेंटचा वापर करून सरळ बॅटने खेळत आहेत। डॉट बॉल ची समाप्ती आपण पाहतोय। पहिला चेंडू अभिष निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज दिनेश सरांनी। दंग अनुभव आहे दिनेश मगर सर आहेत गोलंदाजी मार्क वरती। अप्रतिम कॉन्टेस्ट बापसी विपक्ष घोटसे या 20 लाफ्टे ठीक जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय वन बाउंस ओवर द लाईन चौकार। डीजे मास्टर धाव संख्या आहे धावफलकावरती आपण बघू शकाल चार धावा धावफलकावरती आहेत। यावेळी आपण बोल करतोय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये डीप मिडविकेटला एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल। पाच धावा धावफलकावरती आहेत। दुर्वेश आणि शुभम ही जोडी आपण पाहतोय। बी एन स्पोर्ट्स बापसई विपक्ष एकता स्पोर्ट्स घोडसई हा सामना सुरू आहे। खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठान सन्माननीय रमेश भोईर साहेब राज भोईर साहेब दिलीपजी भोईर साहेब आणि संपूर्ण रोहित भाई क्रिकेट संघ वरप यांच्या माध्यमातून स्वर्गीय रोहित भाई भोईर आणि स्वर्गीय अनिकेत पाटील स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन। स्पर्धेचा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना सुरू आहे। यावीस अपीश खेळतायत सुरेख टायमिंग आपण पाहतोय इनफील्डच्या वरून आणि चेंडू जातो आहे लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर चौकार। सो मच डीजे मास्टर संख्या चार ने पुढे सरकेल। नऊ धावा धावफलकावरती आहेत। अप्रतिम सुरुवात केली माझे सोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत विक्रम भोईर त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय कारण की प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो बॅकबोन असतो गुणलेखक आणि खूप चांगली कामगिरी करतोय आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते। काल आपण आदित्य पाटे यांना पाहिलं आणि आज आपण विक्रम भोईर या दोन गुणलेखकांना पाहणार आहोत। चांगला चेंडू एक्सपिरियन्स गोलंदाज आहे आपला अनुभव सिद्ध करतायत या मैदानावरती एकता स्पोर्ट्स घोटसई या संघाचे गोलंदाज आपण पाहतोय दिनेश मगर सर। एकता चषकाचं भव्य दिव्य आयोजन याच घोटसई टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं सीझनच्या सुरुवातीला। यावेळी चांगला चेंडू आहे पंच आमच्याकडे वलटायत निरंजन सावंत सरांचा इशारा व्हाईटचा येतोय। धावसंख्या एकने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये इन मॅजिक फिगर मध्ये दहा धावा धावफलकावरती। 25 मिनिटांचा वेळ असेल फक्त पाच षटकांसाठी।
या 20 पूर्ण एकदा सफल झाले होते फलंदाज. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावर एक ने पुढे सरकेल. 11 धाव धावफलकावरती आहेत. शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आहे, त्यामुळे विनंती असेल या स्पर्धेतील नियमांचं काटेकोरपणे तुम्हाला पालन करावं लागेल. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकावी लागतील, कारण की आम्ही विक्रम काही दिवसांपूर्वी श्रद्धांजली चषक कव्हर करत होतो. 2 लाख रुपयाची क्रिकेट स्पर्धा होती, कारण की एकूण 4 लाख रुपये त्या स्पर्धेचं पारितोषिक होतं. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण नियम पाहिले, नियम अतिशय कडक होते, कारण की माननीय टीमला 25 मिनिटं आणि 46 सेकंदांमध्ये त्यांनी 5 षटकं टाकली होती आणि 46 सेकंदांसाठी 2 धावांची पॅनल्टी दिली होती आयोजकांनी. धावसंख्या आहे धावफलकावरती आपण बघू शकाल. या 20 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बी एन स्पोर्ट्स बापसई या टीमची खूप चांगली सुरुवात केली आहे. ती म्हणजेच बापसई या टीमने, कारण की त्यांना देखील माहिती आहे गोडसई संघ एक बलाढ्य संघ आहे. टीजे अप्रतिम फॉर्म मध्ये आहे दिनेश मगर सरांचा हा संघ आपण पाहतोय, कारण की उतनेकर चषकामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता आणि या संघाने उतनेकर चषकाचं उपविजेतेपद पटकावलं होतं. तो संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या समोर आहे विकी टेंबे सचिन टेंबे यांचा बी एन स्पोर्ट्स बापसई संघ. गोलंदाजी मार्गदर्शक सज्जित दर्शन या दुसऱ्या षटकामध्ये. यावी चांगला चेंडू आहे, स्ट्रॉंग अपील करतायत एसटेनच्या पाठीमागे. करण मगर आहेत, मास्टर ब्रेन आपण पाहू शकाल करण मगर. धावसंख्या स्थगित आहे 12 धावा धावफलकावरती. स्ट्राइक इनला फलंदाज आहेत. दुर्वेश आणि शुभम ही जोडी आपण पाहतोय. सुरेख टायमिंग इनफील्डच्या वरून फेकून देतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. सो मच अप्रतिम सुरुवात केली आहे बी एन स्पोर्ट्स बापसी या टीमने. धावसंख्या आहे धावफलकावरती 18 धावांची पार्टनरशिप बनवली दुर्वेश आणि फलंदाज शुभमने. दुर्वेशचा बल्ला बोलतोय. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय ऑन द टॉस खेळतात, बॅकफुट वरती आले जागा बनवली स्ट्रोक साठी आणि स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. खूप चांगली सुरुवात केली आहे मैदानावरती ती म्हणजेच बी एन स्पोर्ट्स बापसई या टीमने. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना सुरू आहे या 2 बलाढ्य संघांमध्ये. संघाची धावसंख्या आहे 22 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये दिनेश सरांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये दर्शनवरती प्रतिहल्ला चढवला जातोय. एक षटकार एक चौकार आलाय फलंदाज दुर्वेशच्या बॅटमधून 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करतोय. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय रोहितभाई भोईर आणि अनिकेत पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे आणि या 2 मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक चांगला प्रयत्न रोहितभाई भोईर प्रतिष्ठान, रोहितभाई भोईर क्रिकेट संघ वरब, ग्रामस्थ मंडळ वरब, तसेच रमेशजी भोईर, दिलीपजी भोईर आणि राज भोईर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 22 धावा.
स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, चांगला चेंडू स्विंग अँड अ मिस, टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय, टेकओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन करण मगरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय आणि मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेतील विशेष आकर्षण स्पोर्ट सायकल आपण पाहतोय. अनेक स्पर्धांमध्ये आपण स्पोर्ट सायकल आपण पाहतोय आणि याही स्पर्धेमध्ये स्पोर्ट सायकल आहे ज्याची किंमत जवळजवळ 20 ते 25 हजार रुपये आहे. या भी सू करतोय सुरेख टायमिंग इनफील्डच्या वरून, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. थैंक यू सो मच. धावसंख्या आहे धावफलकावरती 26 धावा, एक चेंडू शिल्लक आहे. दर्शन पुणेकर सज्ज होत आहे. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक आहेत उदय आणि खूप चांगला झेल टिपलाय लॉंग ऑन सीमारेषेवरती. उदयने फलंदाज बाद पहिला मोठा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या बापसय टीमला. दुर्वेश बॅक टू द पवेलियन. सो मच, क्या बात है डीजे मास्टर. आणि आपल्या व्यासपीठावरती देखील महाराष्ट्र बैलगाडा शर्यत शौकीन राज भोईर देखील उपस्थित आहेत. आणि ज्याप्रमाणे पंढरशेठ फडके साहेब जे बिनजोड छकडेवाले आहेत, त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये देखील महेश भोईर साहेब देखील बिनजोड छकडेवाले आहेत आणि त्यांचं देखील खूप महत्त्वाचं योगदान आहे ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकाल 26 धावफलकावरती 13.00 सरासरीने 26 धाव बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. सचिन टेंबे येतोय नवीन फलंदाज. सचिन टेंबे विकी टेंबेच्या नावाने हा संघ ओळखला जातो, बी एन स्पोर्ट्स बापसई हा संघ. दिनेश सर सेकंड स्पेल मध्ये येते आहेत, बॅकफूट वरती जाऊन बॅकफूट पंच करतायत आणि एक चिकी सिंगल कम्प्लीट. धावसंख्या 1 पुढे सर्किल 27. या पुढील सामना असेल गावदेवी उतने विपक्ष शिव नवतरुण कांबा या दोन टीम मध्ये. तर दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असेल टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आमचे जवळचे मित्र हिरामन खरकर यांचा हा संघ आपण पाहू शकाल, शिव नवतरुण कांबा आणि त्यांच्या समोर असेल गावदेवी उतने. उतनेकर चषकाचं खूप मोठं आयोजन गावदेवी उतने या टीमने केलं होतं आणि त्या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. शुभम आणि सचिन ही जोडी आपण पाहतो, लिप्टीराटी कॉम्बिनेशन आहे. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स ओवर द लाईन चौकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 31, 31 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा
या भी चांगला चेंडू फुलर लेन चा हा चेंडू अपन पाहतोय समोरच्या दिशेने खेळता आहेत चेंडू ट्रॅव्हल तर लॉंग ऑफ मध्ये एक धाव तर कंप्लीट केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते गुड रनिंग बिटवीन द विकेट धाव संख्या दोन ने पुढे सरकेल 33 धाव धावफलकावरती अजून एक खूप मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते याच मैदानावरती सहा दिवस क्रिकेटचा महासंग्राम असेल गावदेवी क्रिकेट संघ वरब आणि ग्रामस्थ मंडल वरब आयोजित शरदचंद्रजी पवार साहेब चषक 2021 चं भव्य दिव्य आयोजन त्या स्पर्धेमध्ये 48 ग्रामीण संघ सहभाग नोंदवणार आहेत आणि प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये आहे द्वितीय क्रमांक 75,000 रुपये आहे ब्लॉक हॉलचा वापर केला होता खोदून काढू चेंडू ट्रॅव्हलतोय तो म्हणजेच डीप मिड विकेट सीमारेषेवरती एकच धाव मिळत्या चेंडूवरती आणि धाव संख्या एक ने पुढे सरकेल 34 34 धावा धाव फलकावरती तिसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपये आहेत चौथ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी अनुक्रमे 30,000 रुपये आहेत आणि त्या स्पर्धेतील विशेष आकर्षण आहे टू व्हीलर बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी आणि प्रवेश फी आहे 16,000 रुपये आणि त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षणीय सामना देखील असेल डोंबिवली ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते गुड रनिंग बिटवीन द विकेट धाव संख्या आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल 36 धावा खूप चांगली सुरुवात केली आहे तेवढी चांगली गोलंदाजी होते दिनेश सरांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 12.00 सरासरीने 36 धावा धावफलकावरती गौरव भोईर आमच्या ड्रिंक्स ब्रेकर जात आहेत संधी आहे डीजे मास्टर कडे एक सुमधुर संगीत सादर करण्याची मास्टरप्रतिम संगीत आपण पाहतोय अनिकेत पाटील यांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत आणि त्यांच्याच आठवणी खातर ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय रोहित भाई भोईर आणि स्वर्गीय अनिकेत पाटील स्मृतिचषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि हे मैदान सजवलेलं आहे हे व्यासपीठ आपण पाहतोय ज्यांनी सजवलेलं आहे माऊली डेकोरेटर्सचे सर्वे सर्वा सन्माननीय अभिमन्यू भोईर आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे हे मैदान सजवण्यासाठी आणि हे व्यासपीठ त्यांचं खेळाडू कक्ष समलचंद कक्ष संगीत कक्ष त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय माऊली डेकोरेटर्स यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय अभिमन्यूजी भोईर साहेबांचं उदय
गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू चांगला स्ट्रोक आपण पाहतोय पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक धावतर कंप्लीट केली आहे दुसऱ्याचा प्रयत्न असेल संवाद होत नाहीये धावबाची संधी आणि फलंदाज होईल बाद अजून एक धक्का बसतोय शुभम चिखेली संपुष्टात धावसंख्या आहे धावफलकावरती आपण बघू शकाल 37 37 धावा धावफलकावरती आहेत अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय या दोन बलाढ्य संघांमध्ये इन्फॉर्म संघ आहे एक तर स्पोर्ट्स घोटसई संघ त्यामुळे बापसे टीम मध्ये देखील माहिती आहे चांगली धावसंख्या चांगलं टार्गेट सेट करावं लागेल क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ मध्ये एक का बाउंस वरती हा चेंडू फील्ड होतोय फेकी होते एक्युरेट फेकी ऑन द स्टंप फेकी डीप मधून पाळा मिळते एकच धाव मिळते चेंडू वरती अंधाव संख्या 38 38 धावा धावफलकावरती अप्रतिम गोलंदाजी करतोय उदय आपल्या टीम साठी षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे पहिल्या दोन सामन्यांमध्ये 73 धावा आपण पाहिल्या आणि दोन्ही जर संघ आपण पाहिले तर डिफेंड करताना सामने जिंकलेत चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु लाईन चुकीची आहे सुभाष पाटील सरांचा इशारा वाईटचा येतोय मी कौतुक करेन सुभाष पाटील सरांचं अप्रतिम पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि निरंजन सावंत सरांचं देखील या रगरगत्या उन्हामध्ये ते देखील पंचाची भूमिका चोख बजावत आहेत या 20 क्लीन बोल्ड फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय या मैदानावरती आपण पाहू शकाल बी एन स्पोर्ट्स बापसई या टीमला फलंदाज दिनेश बॅक टू द पवेलियन सो मच विकी टेंबे येतोय सचिन टेंबे आणि विकी टेंबे ही जोडी आपण पाहतोय सर्वात यशस्वी जोडी आहे बी एन स्पोर्ट्स बापसई या टीमचे हे दोन गुणवान आणि एक्सपिरियन्स खेळाडू उदयने अप्रतिम गोलंदाजी केली आहे या चौथ्या षटकामध्ये हाफ ट्रॅकर आपण पाहतोय सुरेख टायमिंग क्षेत्ररक्षक आहेत जज करतायत आणि झेल सोडला जातोय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर चौकार मॅच 43 धावा धावफलकावरती आहेत खूप चांगली सुरुवात केली आहे विकी टेंबेच्या बॅट मधून हा चौकार येतोय चांगला चेंडू आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी होते टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय इन स्विंगच्या माध्यमातून आतमध्ये येतोय आणि करण मगरच्या हातामध्ये विसवतोय डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या आहे धावफलकावरती 43 धावा आतापर्यंत 7 धावा खर्च करतोय या षटकामध्ये हा गोलंदाज उदय 5 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च करतोय यावेळेस दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केला तर प्रयत्न फसला यस्टॅन वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय हेच पाहिलं सुभाष पाटील सरांनी आणि डॉट बॉल घोषित केलेला आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या बी एन स्पोर्ट्स बापसई या टीमची
चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावपळ कवती 43 धावा, खूप चांगली गोलंदाजी केली उदयने, फक्त 7 धावा खर्च केल्या, एक सफलता प्राप्त केली आपल्या टीमसाठी। यावेळी अंतिम षटकामध्ये तो गोलंदाज करण आणि पहिल्या चेंडूवरती एक चिकी सिंगल मिळते, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 24-40 धावा धावपळ कवती। यावेळी मी स्टॅमिक स्ट्रोक आहे फॉलो थ्रू मध्ये जयेश कथकरण आणि सोरेक झेल टिपलाय, एक सोप्पा झेल टिपलाय फलंदाज बाद विकी टेंबे बॅक टू द पवेलियन। धावसंख्या आहे धावपळ कवती 24-40 धावा, अप्रतिम कमबॅक केलाय एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमने, कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये 36 धाव बनवल्या होत्या आणि त्यानंतर उदयने फक्त 7 धावींचं षटक फेकलंय आणि करण देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय। आतापर्यंत लाईन चुकीची आहे, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 45 धावा धावपळ कवती। निरंजन सावंत सर आहेत आणि सुभाष पाटील सर हे दोन ऑफिशियल पंच आपण बघू शकाल। धावसंख्या आहे धावपळ कवती 45 धावा, 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे, जे प्रेक्षक घर बसल्या ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ओवर द विकेट, यावी शॉर्ट आर्म पुल करतोय, क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि सुरेख जेल टिपलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेशेवरती आकाशने फलंदाज बाद सचिन टेंबे बॅक टू द पवेलियन। थँक यू सो मच। स्ट्रायकिंगला फलंदाज अभिषेक आहे आणि नोस्ट्रॅकला फलंदाज प्रतीक येतोय, 5 फलंदाज गमावलेत बापसे या टीमने। संघाची धावसंख्या आहे 45, अजून एक चांगला स्ट्रोक आपण बदल लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क, बिग 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 षटकार। धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 50 कंप्लीट, 50 धाव पूर्ण होत आहेत, 51 धावा धावपळ कवती। चांगला चेंडू आपण पाहतो, धावपाची संधी असेल डायरेक्ट हिट करतायत आणि फलंदाज देखील बाद होतोय, अजून एक धक्का बसतोय बापसे या टीमला 51 या धावसंख्येवरती।
शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 51 धावा धावफलकावरती आहेत। करण मगरने देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे। चेंडू ट्रॅव्हल ते लॉन्ग ऑन मध्ये, एक धाव तर कंप्लीट केले, फंबल होतोय, बॅकिंग चांगलं होतंय, दोन धावा कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न आहे, धावबादची संधी असेल आणि फलंदाज देखील होतोय बाद आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावरती बापसी या टीमची आणि गोटसई या संघासमोर 54 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे। यापुढील सामना असेल शिव नवतरुण कांबा विपक्ष गावदेवी उतने या दोन संघासमोर, तर सन्माननीय राकेश भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे। भोईर साहेबांचे शुभ असते आपण टॉस करतोय। तर टॉस जिंकलेला आहे कांबा टीमने, तर साहेबांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। शिव नवतरुण क्रिकेट संघ कांबा या टीमने टॉस जिंकलाय, 5 षटकांचा सामना आहे, प्रथम निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट। तर क्षेत्रक्षण स्वीकारलेला आहे, समोर संघ गावदेवी उतने संघ आहे, तर या संघाला किती धावसंघ रोखण्याचा प्रयत्न असेल? सर्वप्रथम श्री गणेशाच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझे मित्र रोशन संते खूप सुंदर कॉमेडी ती करता, आपण तुमचासुद्धा धन्यवाद आणि यांना कमीत कमी धावपर्यंत आम्ही रोखू शकतो। तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? की भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय, स्वर्गीय रोहितभाई भोईर आणि स्वर्गीय अनिकेत पाटील स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खूप सुंदर आयोजन आहे, या आयोजनाला कुठल्याही प्रकारची तोड नाही, कारण कल्याण ग्रामीण भागात जर म्हटलं तर हा ग्राउंड खूपच सुंदर सजवला जातो आणि स्वर्गीय रोहितभाई प्रतिष्ठान भोईर त्यांचे सहकारी असतील, त्याचबरोबर अनिकेत अजित पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी खेळवण्यात येते आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी। माझ्यासोबत उतने संघाचे संघटनायक आहेत, नुकतीच आपले देखील क्रिकेट स्पर्धा पार पडली उतनेकर चषक आणि खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली, परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय, रोहितभाई भोईर प्रतिष्ठान, राज भोईर, सन्माननीय रमेश भोईर, दिलीप भोईर आणि रोहितभाई भोईर क्रिकेट संघ वरप, ग्रामस्थ मंडळ वरप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर एक नंबर आहे इथला आणि ग्राउंड बोलला तर कल्याणमधला आज एक नंबर ग्राउंड आहे सुंदर। तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी। उतने आणि कांबा या दोन टीममध्ये आज सामना असेल, तर कांबा टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केलंय गावदेवी उतने या टीमला फलंदाजीसाठी। तर 54 धावांचं लक्ष आहे आणि 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया। आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ पालेगावचे एक अप्रतिम समालोचक आणि आमचे जवळचे मित्र सोनू बांगर यांना। अशू थँक्यू सो मच रोशन संदे, तर जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा मी सोनू बांगर या स्पर्धेमध्ये सरस स्वागत करेल। जाऊया मैदानावरती, खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं आणि बॅटिंग करत असताना तब्बल धावा बनवल्या गेल्या, ते म्हणजेच बीएन स्पोर्ट बापसे टीमकडनं 5 षटकामध्ये 53 धाबा बनवल्या गेल्या, तर 54 धाबेचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानावरती या ठिकाणी आपण पाहतात। एकता स्पोर्ट गोटसे टीमची मैदानावरती येते सलामी जोडी आपण पाहतात, फलंदाज असतील दोन्ही आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलेत।
चांगली स्पर्धा अपन एन्जॉय करता है। सर्वांचं स्पर्धे मध्ये सहर्ष स्वागत करेल स्वर्गीय रोहित भाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील, स्मृति चषक 2021 चं पर्व आपण एन्जॉय करता है। 5 ओव्हरचा मॅच सलामी जोड़ी मैदानावरती 54 धावांचं लक्ष्य घेऊन 10.80 ची सरासरी गाठायची आहे। हा सामना जिंकण्यासाठी एकता स्पोर्ट गोटसे या टीमला प्रवीण आणि करण ही जोड़ी मैदानावरती स्ट्राइकिंग एंडला प्रवीण असेल, नौशक एंडला करण असेल, तर पहिले षटक पहिला गोलंदाज असेल गोलंदाजी मार्गबदी सूरजला प्राचारण केलं जाईल पहिल्याच ओव्हर मध्ये। सामना सुरू होतो, दोन्ही टीमला मी शुभेच्छा देतो, विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। आणि पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मध्ये तयार झालाय सूरज, लेट्स प्ले। समोर खेळतात, यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते। एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। प्रवीणला टीमचं खातं मात्र ओपन होईल एका धावसंख्येनं, धावांचा श्री गणेश केला जाईल मैदानावरती। धावसंख्या एक लगावली जाईल। आताच दोन मॅच आपण पाहिला, दोन मॅच मध्ये 73-74 धावा बनल्या गेल्या। या मॅच मध्ये थोडस कमकुवत स्कोर पाहतो आपण, मध्ये तरी देखील एक फायटिंग टोटल स्कोर असेल। पटका आडव्या बॅटने खेळलेत, मिड विकेटला खेळाडू तैनात आणि चुकी झालीये, जेल ड्रॉप केली जाते, जेल ड्रॉप होते आणि जेलचं रूपांतर दोन धाब्याने केलं जाईल। टीमची टोटल मात्र या ठिकाणी दोनने पुढे सरकले, एकूण स्कोर 3 धावा धावपळकावरती। करणला मिळतं पहिलं जीवदान, करण सारख्या फलंदाज जीवदान दिलं जातं, येणाऱ्या क्षणामध्ये ह्या जीवदानाचा फायदा उचलावा लागेल टीम साठी करणला। सूरजचं हे पहिलं षटक आपण पाहतोय, 3 धावा धावपळकावरती। षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिला मार्गस्थ, ऑन साइडला फील्ड आपण पाहतो, पाहू शकता क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात असतील आणि क्षेत्ररक्षक वाडीश लॉंग आपला आपण पाहतोय। ऑफ द विकेट समोर खेळतात, लॉक टाईट फटका चांगला, क्षेत्ररक्षक दूरवर असतील, पोहोचतील का पाहायचंय, जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू त्यांना बीट करून वाडीश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा पहिला चौकार। चांगला फटका होता, माहिती होतं क्षेत्ररक्षक थोडस मिड विकेटला होते आणि फटका मात्र वाडीश लॉंग ऑनला खेळले आणि जवळपास जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू फरार झाला 4 धावांसाठी। चौकार होतोय फलंदाज करणच्या बॅटमधन, अर्ध विकेट फुल टॉस चेंडू, आता या डिवेस मिसटायमिंग असेल, क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट, उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल। व्यवस्थित त्या बॅटवरती हा चेंडू कनेक्ट झाला नाहीये, स्वतःवरची थोडेसे नाराज झालेत करण, कारण की त्यांना देखील माहितीये या बॉलवरती आपण मोठी धावसंख्या उभी करू शकलो असतो आपल्या टीमसाठी। फटका व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, मिळतात मात्र या बॉलवरती दोन धावा, टीमची टोटल दोनने पुढे सरकेल, एकूण स्कोर फलकावरती पाहायला मिळेल 9 धावा फलकावरती। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना समोर खेळतात, अजून एक फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक येतील मिड विकेटला, एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, दुसरी धाव कंप्लीट होईल का, त्रोपैकी थोडीशी लेझी पाहायला मिळतीये आणि तोपर्यंत मिळतात अजून दोन धाबा, टीमची टोटल वेगानं पुढे सरकतीये, एकूण स्कोर 10.80 सरासरी गाठायची होती बनवण्यासाठी, या ठिकाणी 54 धाबा बनवायच्या आहेत आणि फलकावरती लागल्यात मात्र 11 धाबा आतापर्यंत एक पडल्या जातील। एकूण बॉल या षटकातील फेकले गेले 5, दुहेरी अंक या षटकामध्ये आपण 3 पाहिला, एक चौकार आणि एक सिंगल देखील आली आहे। शेवटचा अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील, हा ट्रॅकर शॉर्ट पॉइंटला खेळाडू तैनात आणि जेल टिपली जाईल फलंदाज बाद, पहिला मोठा धक्का लागेल या ठिकाणी एकता स्पोर्ट गोटसे टीमला। षटक देखील समाप्त होईल, पहिलं परतावं लागेल फलंदाज करणला आणि या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावल्यावरती 54 धाबा चेस करत असताना एक गडी बाद 11 धाबा एकता स्पोर्ट गोटसे टीमची धावसंख्या डीज आहे। षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर 11 धावा। निमाण्यांना धावगती मात्र चांगली होती, मात्र शेवटच्या बॉलमध्ये विकेट या ठिकाणी गमवली आहे करणनं आपली स्वतःची आणि पहिला धक्का लागला एकता स्पोर्ट गोटसे टीमला।
षटक क्रमांक पावर प्ले च पहिले समाप्त ओवर नंबर आता दुसरा सुरुवात होईल दुसरे पावर प्ले षटक घेऊन येईल गोलंदाज विकी टेंबे गोलंदाज मार्गवती ओवर द विकेट डिफेन्स क्रिकेट या समोर खेळता सन्मान देता चेंडूला ऑन साइड ला ड्राइव केला चेंडूला फक्त क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मिळेल फक्त एकच धाव नवीन फलंदाज मैदानावरती इन ऍट नंबर 3 राजू येत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि प्रवीणच्या बॅटमध्ये आली एक धाव टीमची टोटल 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील धावगती चांगली आहे मात्र या षटकामध्ये धावा कुटाबा लागतील कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये 300 षटक आता तुम्ही गेला तुम्हाला बाहेर पाहायला मिळतील ऑन साइडला फील्ड रचली जाते लेफ्ट हँडेड बॅट्समॅन पहिल्या चेंडूची थोडीशी पराग्नी केली आणि थोडेसे बॅकफुट वरती गेले मागे गेले थोडेसे आणि फटका सरळ खेळता स्क्वेअर लेगला षटकार येतोय फलंदाज राजूच्या बॅट मधनं तब्बल संख्येला 11 मिळेल एकूण स्कोर फलकापती आता पोहोचेल तब्बल 18 धावा स्कोर गडपती आपल्याला पाहायला मिळतील धावगती खूप चांगली या ठिकाणी आपण पाहू शकता एक तास स्पोर्ट गोष्ट टीमची मात्र एक गडी गमावला आणि स्वतःच खातं षटकारानं ओपन केलं गोलंदाजाच स्वागत केलंय राजूनं अजून एक फुलटास बॉल बॅटची करायला लागते मात्र शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू तर सबीट झाला चेंडू ट्रॅव्हल झालाय यावेळेस मात्र बॅकवर्ड लेगला क्षेत्ररक्षक येतील पोहोचतील उचलणार पेक्षा तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय तिसरी धाव घातक ठरेल यस आवश्यकता नव्हती काही लालसेला बडी पडतात लालच भुरी बलाय आणि यावेळेस मात्र पडदावा लागेल फलंदाज सलामीर प्रवीणला अजून एक धक्का लागेल एकटा स्पोर्ट गोडसे या टीमला डीज आहे तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या 11 धावा होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील सुरुवात चांगली झाली षटकाराला आणि आत्ताचा दुसरा बॉल होता दोन धावा आल्या होत्या मी म्हणेन तिसऱ्या धाबेची काही आवश्यकता नव्हती तिसऱ्या धाबेचा प्रयत्न करत असताना विकेट मात्र गमावून बसत फलंदाज या ठिकाणी प्रवीण दुसरा धक्का लागला दोन धक्के लागत असताना टीमची टोटल याकडून पाहायला मिळेल एकूण स्कोर फलकाबद्दल धावगती मात्र मी म्हणतो चांगली आहे 20 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या त्या म्हणजे एकता स्पोर्ट गोट्स या टीमच्या माध्यमातून वापसी करावी लागेल या षटकामध्ये कम बॅक करावा लागेल आपल्या टीमसाठी गोलंदाज विकी टेंबेला आणि विकेट देखील कॅरी झाली मात्र या षटकामध्ये विकेट आली आहे नवीन फलंदाज इन ऍट नंबर 4 आकाश आलाय मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा सामना करेल विकीचा ओव्हर द विकेट स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला पॅडवरती चेंडू आदळला होता स्ट्रॉंग अपील देखील केली होती मात्र आमचे पंच त्या ठिकाणी पाहू शकता सुभाष पाटील सर मॅनपंप संदर्भ अतिशय टामस्थितीने निर्णय आला लेग बायचा आणि स्क्वेअर लेगचे पंच आम्ही पाहू शकता आपण निरंजन सावंत सर ब्रह्माची भूमिका त्या ठिकाणी साकारली जाते जेपी पाण्याचे गुणवान पंच आउट ऑफ महाराष्ट्र देखील या पंचांना तुम्ही पाहू शकता दांडगा अनुभव आणि एक काळ क्रिकेटसाठी गाजवत असताना आमचे पंच तुम्हाला आता अनुभवाने पंचांची भूमिका साकारताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये टीमची टोटल एक या धावसंख्येने पुढे सरकली एकूण स्कोर 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील साईक रोटेट झाले साईकमध्ये आता फलंदाज या ठिकाणी येतो राजीव ऑन साईक फुल टॉस चेंडू ऑन साइड ला खेळतात मिड विकेट ला क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडू जाईल त्यांना बीट करून षटकार येतोय फलंदाज राजूच्या बॅटमॅन नंबर खराब चेंडूचा वापर केला जातोय फुल टॉस चेंडू जास्तीत जास्त फेकले जातात घडतंय काय मैदानावरती ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज विकी टेंबे आणि त्याच अनुषंगाने चेंडू मात्र फुल टॉस जात आहेत आणि त्याचा फायदा उचलला जातोय फलंदाज राजूच्या माध्यमातून दुसरा षटकार आलाय टीमची टोटल अतिशय वेगाने पडू शकली एकूण स्कोर 27 धावा धावपळकावरती विकी कम बॅक करत नाही या धावा खर्च केला जात आहे पावरपीच्या दुसऱ्या षटकामध्ये ओवर द विकेट डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू सरळ ऑप्शन वर निघून जाईल वेगानं डॉट बॉलची समाप्ती षटक समाप्त होईल पॉवर प्लेच्या दुसऱ्या 2 नंबरच्या समाप्तीनंतर टीम मजबूत स्थितीमध्ये 56 धाबेचं टार्गेट बनवण्यासाठी एकूण बनवलं गेलं 2 ओव्हर मध्ये 27 धाबा जिंकण्यासाठी अद्याप आवश्यकता असेल येणारे 18 बॉल आणि तब्बल
27 धाबेची अद्याप आवश्यकता असेल. अर्धा पल्ला पार झालाय, अजूनही अर्धा पल्ला गाठायचा. तो म्हणजे एकता स्पोर्ट गोडसे टीमला डीज आहे. हिंदुस्थानी भाऊ व्हेरी डेंजरस मॅन. तर षटक क्रमांक दुसरे देखील समाप्त होईल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावलकावरती 27 धाबा जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 18 बॉल आणि 27 धाबेची आवश्यकता. येणाऱ्या गोलंदाज आता पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर धाबांवरती अंकुश लाभेल का टीमसाठी गरज धाबा रोखावा लागतील या षटकामध्ये. सूरजला मात्र अंकुश लांबावं लागेल धाबेवरती. दुसऱ्या एंडला राजू खूप चांगला खेळ करतोय. आकाश सॅकिंग इनला असेल. आताचा बॉल या ठिकाणी मात्र लक्ष्यमच्या वरून निघून जाईल. डावपावची समाप्ती साथ द्यावी लागेल. दुसऱ्या एंड आकाश देखील राजूची लेफ्ट हँड बॅट्समॅन राजू आपण बघतो आणि उजव्या हाताचा फलंदाज आपण बघतो आकाश. उजव्या आणि डावकुऱ्या हाताचे दोन फलंदाज मैदानामध्ये. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला वारंवार बदल पाहायला मिळतील. आता पॉवर प्ले समाप्त होईल. 5 षटक 30 गज गेराच्या बाहेर स्क्वेअर लेगला खेळाडू, मिड विकेटला खेळाडू, लॉंग ऑनला खेळाडू, त्यानंतर लॉंग ऑफला वाडी स्ट्रॉंग ऑफला एक खेळाडू आपण पाहतोय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू पाहतोय आपण. स्क्वेअर ऑफ द विकेट केल्याचा फलंदाज बाद यस इट इज आउट. पंचांचा बैठा कशाकडे पॅडवरती चेंडू आदळला. स्ट्रॉंग अपी झाली आणि पायचिच्या स्वरूपाने परतावा लागेल आकाशला. अजून एक धक्का लागेल एकता स्पोर्ट गोडसे टीमला. चांगलं कम बॅक डीज आहे. मी म्हटलं तर आकाशला साथ द्यावी लागेल. एका बाजूने राजूने खूप चांगला खेळ केला. कारण सलामी जोडी प्रवीण आणि करण बाद झाला. करण देखील चांगला खेळ केला. मग करण बाद झाल्यानंतर राजू आला मैदानावरती आणि राजूना दोन षटकार दाखवले. एकूण 14 या धावसंख्येवरती व्यक्ती खेळतोय. चांगला केले काय एंड सुरू आहे. आता दुसऱ्या एंड साथ मिळत नाही. आकाश बाद झाला. नवीन फलंदाज उदय येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं षटक. ओव्हर नंबर थर्ड आपण पाहतो. तिसऱ्या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली केली आपल्या स्पेलची. मी म्हटलं या षटकामध्ये सूरजला अंकुश लाभावा लागेल. येणारे 16 बॉल जिंकण्यासाठी 27 धाबेची आवश्यकता. डिफेन्स क्रिकेट या ठिकाणी सन्मान देतात पहिल्याच बॉलला. धावची संधी होती मात्र फेकी अकोरेट येत नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी डायरेक्ट हिट होत नाही आणि मिळते सिंगल. राजूला स्ट्राईक मिळते. राजूला स्ट्राईक देणं गरजेचं देखील असेल कारण तो आत्ता मैदानावरती सेट झालाय. 14 या धावसंख्येवरती खेळतोय. मोठे फटके देखील त्याच्या बॅटमध्ये आलेत. त्याला स्ट्राईक देणं महत्वाचं होतं की स्ट्राईक दिली जाते फलंदाज उदयच्या माध्यमातून. समीकरण बदललं. येणारे 15 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 26 धाबेची आवश्यकता असेल. मॅच अद्याप बॅलन्स आहे. तुम्ही पाहू शकता इथून जर येणारे 3 बॉल अजूनही जर चांगले फेकले 2 ते 3 धाबा जरी खर्च केले तर मॅच मात्र बॅलन्स राहील शेवटच्या 2 ओव्हर मध्ये. इथून जर 1-2 मोठे फटके आले मॅच बॅलन्स होईल. राजू साठी हा बॉल चांगली लाईन सरळ ऑप्शन वर टेक ऑफ होतो. चेंडू निघतोय बाहेर आणि सकमा देतोय राजूला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतीय. चांगलं कम बॅक या षटकामध्ये. मी म्हटलं धाबा रोखायच्या आहेत आणि धाबावरती अंकुश लाभायचा आहे. तो अंकुश आतापर्यंत 4 बॉल मध्ये लावलाय गोलंदाज सूरजनं. कारण या षटकामध्ये एक विकेट कॅरी केली आणि त्यानंतर फक्त 4 चेंडू फेकलेत आणि एकच धाव फक्त खर्च केली सूरजनं. अप्रतिम गोलंदाजी. हा ट्रॅकर होता. संधी आली होती मोठा फटका कनेक्ट करायची. संपर्क नाही आहे. 1 बाउन्स वॉर्निंग देखील दिली जाते पंचांच्या माध्यमातून आणि 5वा बॉल देखील गेलाय डॉट. आता मात्र समीकरण कठीण होत चाललंय. येणारे 13 बॉल आणि त्या जिंकण्यासाठी 26 धाबेची कंपल्सरी आवश्यकता असेल. जबरदस्त गोलंदाजी. अंतिम चेंडू. आताचा बॉल या ठिकाणी बीमर चेंडू चा इशारा. यस तो असा रिलीज करत असताना चेंडू आता तो निसटलाय गोलंदाज सूरजच्या आणि हाईट पेक्टरचा विचार केला पंचांनी आणि तोच म्हणजे या ठिकाणी फ्रीडचा
स्प्रिटची संधी देखील आली या ठिकाणी फलंदाजा राजीवरती संधीचं सोनं करेल का जिंकण्यासाठी अजूनही 13 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी ते म्हणजेच गरज असेल 25 धावेची अद्याप आवश्यकता असेल. राऊंड द विकेट प्रीतचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला मात्र यशच्या उद्ध्वस्त झाल्या त्या फलंदाज बाद नसेल. फ्रीटचा बॉल होता. षटक समाप्त होईल. तिसरं देखील 3 ओव्हरचा खेळ समाप्त होता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संख्या धाबलकावरती एकूण स्कोर फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 29-29 धाबा धाबलकावरती विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 25 धाबेची आवश्यकता. चांगलं षटक पेकलं मी म्हटलं या षटकामध्ये कमबॅक करायचं होतं सूरजला आणि आपल्या टीमला या ठिकाणी कमबॅक करून द्यायचं ते कमबॅक करून दिलं. 6 चेंडू पेकले 1 ओव्हर पेकला आणि एक गडी बाद केल्याने धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केला आणि आता सामना थोडासा बॅलन्स झालाय. 12 चेंडू 25 धावेची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानापती तोपर्यंत आम्ही जातो आमच्या डीजे मास्टर आशूकडे. डीजे आशू क्या बात है. चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. थँक यू सो मच आशू. थँक यू सो मच डीजे ओमसाई स्वप्नील. जाऊया मैदानावरती. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि अजूनही मॅच बॅलन्स आहे. 25 धावेची आवश्यकता. इथून या षटकामध्ये किती धावा खर्च केलेली गोलंदाज आणि कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल कारण राजूला देखील आता शांत डुबलं गेलं. दुसऱ्या साइडला उदय आलाय. उदयला देखील चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करावी लागेल. अजूनही मॅच बॅलन्स आहे. या षटकामध्ये जर 5 ते 6 धावा खर्च केल्या तर मॅच मजबूत स्थितीमध्ये राहील. ती म्हणजेच बीएन स्पोर्ट भापसे टीमच्या बाजूला. आणि या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा कुठले गेल्या तर मॅच पूर्णपणे झुकेल शेवटच्या ओव्हरमध्ये. ती म्हणजेच एकता स्पोर्ट गोडसे टीमच्या बाजूला. जबरदस्त मॅच मैदानावरती. अजूनही सामना बॅलन्स. गोलंदाज तयार. अभिषेक गोलंदाजी मार्कवरती 4th ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षकीतील वेगाना बिडी विकेट वरना एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करतायत मध्ये फेकी त्वरित केली जाईल. दोन धाबा एक धाव कंप्लीट केली जाईल. नकार दिला जातोय उदयच्या माध्यमातून राजूला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. एकूण स्कोर 30 धावा जिंकण्यासाठी आता येणारे बॉल 11 आणि तब्बल 24 धाबेची आवश्यकता असेल. जिद्द अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी देखील मिळाल्या पाहिजेत. ती जिद्द कोणता या ठिकाणी खेळाडू ठेवेल. गोलंदाज या ठिकाणी अभिषेक ठेवेल की दुसऱ्या एंडला राजू. जिद्द अशी ठेवेल की त्या गोष्टी त्याला मिळाल तर सामना जिंकला पाहिजे अशी जिद्द त्याच्या मनामध्ये ठेवेल. अजूनही सामना बॅलेन्स. येणारे बॉल आता आपण पाहतोय 11 चेंडू आणि तब्बल 24 धावेची आवश्यकता असेल. बॅलेन्स क्रिकेट बॅलेन्स सामना. वारंवार मी म्हटलंय लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे तुम्हाला क्षेत्रक्षणामध्ये बदल पाहायला मिळतील आणि ते बदल घडवले जातात. दाखवत स्क्वेअर लेग लाईक खेळाडू, त्यानंतर मिड विकेट लाईक खेळाडू, त्यानंतर वाडीस लॉंग ऑन लाईक खेळाडू आणि आता आपण बदल लॉंग ऑन लाईक खेळाडू. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील आणि वाडीस लॉंग ऑफ लाईक खेळाडू पाहायला मिळेल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. लाईन पाहावी लागेल. यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंच आमचे सुभाष पाटील आम्हाला इशारा करतील व्हाईटचा. धावसंख्या अतिरिक्त धाबेने पुढे सरकेल. एकूण स्कोर वलकावरती 31-31 धावा. विजयाचं समीकरण बदललं. येणारे बॉल 11 आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 23 धावेची आवश्यकता असेल. कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये. जिद्द ठेवावी लागेल. चिकाटी ठेवावी लागेल. गोलंदाज अभिषेकला कमी धावा खर्च करावे लागतील. दबा मानावा लागेल. ऑन साइडला ओव्हर पिच बॉल. फटका चांगला. ताकद बसतो. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी होते. त्यांना बीट करून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष मैदानावरती अजूनही सुरू आहे. राजूच्या बॅटमधला हा दमदार चौकार.
जे चौकार आलाय फलंदाज राजूच्या बॅटमधून काय फटकेबाजी करतोय चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते राजूच्या बॅटमधून सामना मात्र आता थोडासा बॅलन्स होत चाललाय येणारे 10 चेंडू आणि आता विजयासाठी गरज असेल 19 धावेची आवश्यकता असेल जबरदस्त बॅटिंग मात्र दुसऱ्या एंडला सामन्यामध्ये कमबॅक करायचं तर जर अभिषेकला इथून कमबॅक करावा लागेल डॉट बॉल इथून फेकावे लागतील राऊंड द विकेट फुल टॉस बॉल ऑन साइड ला पुन्हा एकदा गॅप शोधतात गॅप बेतात दोन दोन खेळाडू आले त्यांना बीट करून चेंडू जाईल वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर राजू ऑन फायर येतोय पुन्हा एकदा हा दणदणीत चौकार संख्या आहे धाबल कबड्डी एकूण स्कोर 39 39 धाबा धाबल कबड्डी विजयासाठी बनवायचे होते 54 धामा अर्धा पल्ला पार झाल्याने आता उरल्यात येणारे 9 बॉल आणि तब्बल फक्त 15 धाबेची आवश्यकता असेल धावांवरती अंकुश लागत नाहीयेत धावांचा वेग मात्र थांबत नाहीये हा ट्रॅकर होता यावेळेस मध्ये कीपर बीट झाले आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू देखील बीट चेंडू मात्र जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि पंचांचा इशारा 9 बॉल अजून एक या ठिकाणी 100 धाव मिळेल या बॉल वरती मिळतील एकूण 5 धावा पंजा संधी देखील असेल खूप चांगले संगीत आमच्या रोशन वैर्यांचं संगीत या ठिकाणी आवडतं संगीत पेश केलं जातं वारंवार ते देखील आनंद घेतात व्यासपीठावरती बसून स्पर्धेचे आयोजक आणि आमचे राजभोर देखील एन्जॉय करतात जाऊया मैदानावरती पंजाला 5 धाव आल्या क्रिकेटची संधी देखील असेल मॅच आता बॅलेन्स झाले 9 चेंडू आणि फक्त 10 धाबेची आवश्यकता राजू ऑन स्ट्राईक क्रिकेटचा बॉल शपथ झाले काय फटकायला गेलोय ताकद वस्तोक वाघाची दाढ खोदला पाड राजूच्या बॅट मधला हा दमदार षटकार जनतेला काय फटकेबाजी केली जाते बारी बारी सबकी बारी पहले तुम्हारी आप राजू की जबरदस्त बॅटिंग सामना आता बॅलेन्स झाला विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन टिपलाय एकटा स्पोर्ट गोडसे टीम फक्त 4 धावेची आवश्यकता असेल फुल टॉस बॉल ऑन साइड ला खेळतात क्षेत्रक्षक येतील दोन दोन जज करतील बीट झाले मॅच समाप्त सामना जिंकलाय अवघ एक षटक रागून या ठिकाणी आपण पाहू शकता एकटा स्पोर्ट गोडसे या टीमना अभिनंदन करेल आणि हार्ड लक बीएन स्पोर्ट बापसे टीम लाईन अप करा शेक हँड करा डीजे